महापालिका आयुक्त शीतल तेलियुगले यांच्या मीटिंग हॉलमध्ये आज श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहायक आयुक्त लक्ष्मीकांत भोसले, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार भोसले, आरोग्य अधिकारी मंजुरी कुलकर्णी, संबंधित अधिकारी व विभागीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. सोलापूर शहरात श्री सिद्धरामेश्वरांच्या नंदी ध्वजाची मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघत असून त्या अनुषंगाने मिरवणूक मार्गावरील रस्त्यातील खड्डे बुजवणे, विद्युत दिवे चालू स्थितीत ठेवणं, अत्यावश्यक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात हॅलोजन व्यवस्था करण्यात यावी, मिरवणूक मार्गातील रस्त्यावरील अडथळे येणाऱ्या झाडांच्या फांद्या काढून टाकणं, सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंग परिसरातील मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची साफसफाई करून जंतुनाशक फवारणी करणं, अँब्युलन्स व अग्निशामक दलाचे वाहन कार्यरत ठेवणं, सिद्धेश्वर मंदिर परिसरासमोरील उजव्या बाजूकडील रस्ता यात्रेपूर्वी व्यवस्थित दुरुस्त करून त्यावरील खड्डे दगड काढून त्या ठिकाणी व्यवस्थित रोलिंग करून मॅटची व्यवस्था करण्यात यावी, अशा अनेक सूचना महापालिका आयुक्त शीतल तेलियुगले यांनी यावेळी केल्या. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.